भारतातील सर्वच प्रांतात मोठे मोठे तीर्थस्थान पाहायला मिळते. सर्व तीर्थ बार बार पण महादेवाचे तीर्थ एक बार अशी जुनी म्हण आहे. त्यातील सर्वात मोठे तीर्थस्थान AP मधील चौरगडावरील शंभू महादेव. शिवरात्रीच्या पर्वाचे औचित्य साधून शिवरात्रीच्या 15 दिवस पहिल्यापासूनच भक्तगण या ठिकाणी मोठी गर्दी करतात, चौरागडावर चढण्यासाठी पाहायला मिळतात. नागपूर, चंद्रपूर, अमरावती या मार्गाने येणारे भक्तगण MP मधील भुरा भक्त या ठिकाणी येऊन प्रथम दर्शन घेऊन भुरिया भक्तांना आलिंगण देतो. आलिंगण दिल्याने अंगाचे दुखणे नाहीसे होते अशी श्रद्धा भक्तांची आहे. येथून प्रथम दर्शन घेऊन भक्तगण सरळ विशाल अशा नंदीगडावर, जे भुरिया भक्तांपासून 17 किलोमीटरच्या अंतरावर आहे, कापून भक्तगण उभ्या नंदीगडावर सीडीच्या सहाय्याने मोठ्या भीमकाय असा चढ चढून जातात. नंदी आणि महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेऊन गड उतार होऊन चौऱ्याच्या गडावर प्रस्थान करतात. मोठा गड रस्ता कच्चा दगड, मातीचा हातात महादेवाचे त्रिशूळ, गळ्यात खऱ्या टाकून भक्तगण ओभागडच्या गडावरून खाली जर पाहिले तर ट्यूबलाइट मेणबत्ती सारखे दिसतात. त्या गडावर शिवनामाचा गजर करत भक्तगण चौरगडावर चढतात. गडावरील भव्य शिवमंदिर, येथील त्रिशूळाचा भव्य ढीक आणि मंदिरातील शिवाची भव्य मूर्ती दर्शन एखादे झाले की सारा थकवा भक्त विसरून जातात. गडावरून जे अविस्मरणीय दृश्याचे दर्शन होते त्यात सातपुड्या पर्वत रांग गडावरील विलोभनीय दृश्य आकर्षित करतात. त्या भक्तांची गर्दी आणि गर्दीतून निघणारा एकच आवाज हर हर महादेव या आवाजाने सारा परिसर अक्षरशः दुमदुमून निघतो. मोठ्या महादेवाला निरोप देऊन भक्तगण टेकडी उतार होऊन 20 किलोमीटरवरील अमरावती जिल्ह्यातील लहान महादेवाचे दर्शन घेऊन आपली यात्रा पूर्ण करून आपल्या ठिकाणी परततात. News 15 मराठीसाठी संजय ढवळे, घाटंजी, यवतमाळ.